काही पदाधिकारी उपस्थित होते, ते आज भेटून गेले, पण विजयराजांनाही त्यांची औकात दिसून जाईल की आपली औकात किती आहे. ते भरलेले आहेत, ते हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे, त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरला आहे, तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये, काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे, तो फॉर्म मागे होणार आहे. आणि गुलाबराव पाटलांनाही त्यांच्या मतदारसंघात दोनदा जनतेने पराभूत करून त्यांची औकात दाखवलेलीच आहे, त्याच्यामुळे निवडणुकीतले जय पराजय हेच जर औकात असतील तर दोनदा त्यांची औकात त्यांना लोकांनी दाखवली आहे. तुमचे मित्र पक्षामध्ये आहेत ते महायुतीमध्ये आणि अशा पद्धतीची भाषा ते करतायत एका सहकारी नेत्यावर, कितपत योग्य वाटतं? अतिशय चुकीची आणि अयोग्य, हे त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याकडून अपेक्षित नाही आहे. मी ते निवडू येणार नाही किंवा येणार याच्यावर वक्तव्य केलेलं नाही आहे. मी एवढंच सांगितलं की शिवसेना आता दोन तुकड्यात झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहे, जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत प्रत्येकाने हा मतदारसंघ बांधला आहे, बांधणी केली आहे, संघटनात्मक रचना केली आहे आणि मोदींच्या विकासाची कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला असला पाहिजे आणि इथे कमळ निवडून आलं पाहिजे. त्यांच्या निवडून येणार न येणार त्यांच्याच शिंदे गटाच्या आमदारांनी 2 महिन्यापूर्वी काय वक्तव्य केलं आहे हे तुम्ही लोकांनीच पाहिलं, सर्वेत त्यांचा कितवा नंबर दाखवला आणि हे मी नाही म्हटलं, हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं की त्यांचा नंबर कितवा आहे. याच्या बाबतीमध्ये ते सराईत आहेत स्वतः, कोणाच्या विरोधात काय काम करावं काय नाही करावं, किती पक्ष बदलावे नाही बदलावे त्या बाबतीत त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अशा वक्तव्याची मला दखल घेण्याची गरज वाटत नाही. अतिशय बेजबाबदारपणाचं आणि चुकीचं वक्तव्य वरिष्ठांच्या कानावर मी टाकलेलं आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे जिल्ह्यामध्ये मेळावे झाले, चिखलीत मेळावा झाला, देऊळगाव राजाला मेळावा झाला, मेहकरमध्ये मेळावा झाला, खामगावला झाला, शेगावला झाला, जळगाव दामोदला झाला, या प्रत्येक मेळाव्यामध्ये पक्षाच्या आम्ही ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी, लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ निवडून यावं अशा प्रकारची ही जनभावना आहे, जनकार्यकर्त्यांची भावना ही आम्ही सतत कानावर टाकली. एवढंच नाही तर बुलढाणा जिल्हा लोकसभेच्या कोर कमिटीने केंद्रीय निरीक्षक भूपेंद्रजी यादव साहेब यांच्यासोबत जी कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये आमदारही होते, या प्रत्येकाने त्यांना ही जागा भारतीय जनता पक्षाला घ्यावी अशा प्रकारची आग्रही मागणी केलेली आहे. ए बी फॉर्म मिळेला तर कमळ मिळेल, ए बी फॉर्म नाही मिळाला तर अपक्ष नाही. बाळासाहेब आंबेडकरांशी तशी माझी कुठली चर्चा नाही आहे, पण त्यांनी जर पाठिंबा दिला तर मी त्याचं स्वागतच करेल, त्यांचे आभारही व्यक्त करेल. हे मी कालच अर्ज भरताना सांगितलं आहे की 6 विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे. या महायुतीच्या 6च्या 6 संवाद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा निवडणूक प्रमुख या नात्यानं कुठेही माझं नाव नाही, कुठेही माझा फोटो नाही, कुठेही मला निमंत्रण नाही. एक प्रकारे हा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा कार्यकर्त्याचा हा जाहीर अवमान आहे असं मी या ठिकाणी समजतो. हो हो, निश्चितपणे मी ठाम आहे आणि कालही मी महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन तमाम भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना व जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा असे विनंती आणि आवाहन केलं आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.